भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे सांगते आहे जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे जीवनासाठी आता मैं ठीक आहे थोडं डोकं दुखतंय पण बरं वाटेल मला ही सानिका कशी आहे तिच्याच विचाराने अस्वस्थ व्हायला होतं मला जे तिच्या समोर व्हायला नकोय तेच होतंय नाही सुलभा मी खूप खूप स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण रीमाची आई ज्या पद्धतीने बोलली ना माझ्याशी तोलच सुटला नाही तिला वाईट वाटलं असेल माझा रागही आला असेल वाटू दे वाईट वाटलं तर तिचं वागणं चुकीचं होतं अरे नाही सहज बोलली असेल ती बोलली असेल ना सहज पण तिला आपल्या आईचा स्वभाव माहित नाही का बोलावं तिनं आणि काय झालं शेवटी तुमच्या परीनं तुमचा रागा झाला आणि तिचा गैरसमज मी व्हाईस प्रिन्सिपलचं प्रमोशन नाकारलं हे चुकलं का तुम्ही नाही हो तुमचं काहीच नाही चुकलं तुमचं वागणं कधीच चुकीचं नसतं चुकलं माझच मला खरं तर ती बँकेतली नोकरी आली होती ती मी पत्करली असती तर आज घर खर्चाला हातभार तरी झाला असता ना लोकांचं उगीच ऐकून नसतं घ्यावं लागलं कोणाला सांगून खरं वाटणार नाही आपल्यावर ही अशी परिस्थिती आली आहे कधी कधी वाटत सुलभा आमच्या पगारांची अशी अवस्था आहे ना म्हणूनच शिक्षण क्षेत्रात हा असा भ्रष्टाचार मानला असेल नाही आता गप्प राहून चालणार नाही हे सगळं पेपर मध्ये दिलंच पाहिजे सगळ्या दुःखाचं मूळ शेवटी पैसाच असतो ने आपल्या मुलाच्या डोळ्यावर पैशाची इतकी धुंदी चढली आहे त्याला आईचं प्रेमही आता कळत नाही उद्या कदाचित ती पैशाची चणचण दूर सुद्धा होईल पण या पोराचं वागणं मात्र कायम मनात सलत राहणार चिडू नकोस ना शांत हो सिल सकाळी एवढं सगळं झालं तरी तू मला आता सांगतो शांत हो तुला रागू नकोस पण तू तुझ्या आईला आपल्या घराबद्दल असं सांगायला नको मग काय झालं अरे हेल्प मिळावी म्हणून मी चांगल्या इंटेन्शनने सांगितलं ना तिला तुझी आई जर बोलली ना त्याने समोरचा माणूस नक्कीच हर्ट झाला आणि एवढी काय आपली परिस्थिती वाईट नाही
म्हणून काय त्यांनी असं बोलायचं का? जाऊ देत ना. तू जेव्हा तुझ्या आई तुला बोलायची तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष करायचीस ना. बघ रिमा, देवाने आपल्याला दोन कान दिलेले असतात. एका कानाने ऐकायचं, एकाने सोडून द्यायचं. आणि हा सुखी संसाराचा मुला म्हणतो. सनील, तू इतका कूल कसा राहू शकतोस? काय करू मी सुद्धा चिडचिड करू का? तू माझी बाजू का नाही घेतली? अरे जाऊ देत ना रिमा. आपण त्यांना नाही पैसे देऊ शकत होतो. मग आपण गप्प बसायचं. एकदा माझ्या फॅक्टरीचं काम सुरू होते. आपल्याकडे खूप पैसे आहेत. सगळं ठेव. शरीर तर खूप डिप्लोमॅटिक आहे. वन हॅज टू बी. आणि ज्याला तू डिप्लोमॅटिक म्हणतेस ना, तो माझ्या मनाचा समजूतदारपण आहे. झोप आता. काय रे, झाला का तुझा पेपर वाचून? घेऊ मी? घे घे. आज त्या पेपरला मी हात सुद्धा लावला नाहीये. का? काही विशेष बातम्या नाही आहेत वाटत? नाही, त्याचे पैसे मी दिले नाहीत ना. काय रे सलीम, काय चुकतंय का माझ? नको का बोलूस त्याच्याशी? चहा घे. नाही नकोय मला. का? उगाच कशाला तर दूध, साखर आणि चहाचा आमच्या करता खर्च करताय? सलील काय बोलतोय? बरोबर बोलतोय मी. यापुढे आमचा सगळा खर्च आमचा आम्ही करणार. जेवण, नाश्ता, चहा सगळं बाहेर. फक्त आंघोळ घरात. आंघोळ तरी कशाला घरात? तू गीझर वापरला तर विजेचं बिल जास्त येतं. परत पाणी पट्टी आहे. तोंडाला येईल ते बोलतोयस काय? एवढा विजेचा खर्च आणि चहाचा खर्च येण्या इतकी भीक नाही लागली आम्हाला आई? नाही तर काय काय वाटेल ते बोलतोय बघतो. याला एवढा लहानाचा मोठा केला, याचे कपडे लत्ते, याचं शिक्षण. एक मिनिट, एक मिनिट. माझ्या शिक्षणाचा खर्च हा मी ट्युशन घेऊन केलेला आहे. तू फक्त फी भरलीयस, बाकीचा काही खर्च नसतो. हा, आणि आम्ही काही तुला सांगितलं नव्हतं ट्युशन कर म्हणून? आई बरोबर बोलते. कॉलेज मधून स्टडी टूर साठी जेव्हा तुला बाबांनी पाठवलं होतं ना, तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. तरीही 5,000 रुपये देऊन तुला पाठवलं विसरलास तू? नाही, काहीच आठवायचं नाही त्याला. याला लहानाचा मोठा करताना काय काय मनस्ताप घेतले ते नाही आठवायचे त्याला. त्या लक्ष्मी रोडच्या त्या दोन खोल्याच्या चिंचोळ्या खोल्यात राहत होतात. पण आपल्या मुलांना चांगलं मोठं घर हवं म्हणून हे घर घेतलं. याचे हप्ते फेडता फेडता भाषांतराची कामं केली, लिखाणाची कामं केली, एका शब्दाने बोलून दाखवलं नाही. मला गंमत वाटते तुमची. माझं लग्न व्हायच्या आधी तुम्ही मला कधीही खर्चाची जाणीव करून दिली नाही. आणि आता तुम्हाला एक माणूस लगेच जड होतो का? आता तू माझ्याकडे घर करता करता पैसे मागतेस? चुकतोयस तू सलीम. अरे तुझं लग्न झालंय, तुझा संसार सुरू झालाय, बायको आणलीयस घरात, तिची तरी जबाबदारी तुला घ्यायलाच हवी. ती जाणीव तुला द्यायला हवी म्हणून फक्त आम्ही घर खर्च मागत होतो, एवढाच हेतू होता आमचा. तिचं ठीक आहे रे, ती परकी मुलगी आहे, पण तो हेतू तुझ्याही लक्षात येऊ नये. तू आम्हाला या चहाच्या, पाण्याच्या, विजेच्या खर्चावर ना बोलतोय, आमचं दुर्दैव रे, दुसरं काय. हे आई, तू अरे यांना रात्र रात्र झोप नाही लागत. मनाला लावून घेतल्यात त्यांनी सगळ्या गोष्टी. शांत हो ग. आय एम सॉरी. मी गंमत करत होतो, किती मनाला लावून घेतलंस एवढं? सलील पुन्हा अशी तिची गंमत करू नकोस. हा थट्टा करण्याचा विषय नाहीये, कळलं? आपल्या घरी असं काही होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ग मला. हॅलो उर्मिला, मी शैलेश बोलतोय. मला फक्त एकदा भेटायला ये ना प्लीज, एकदाच.
मग मी तुला नाही भेटायला बोलवणार. बिलीव मी. शैलेश, हे बघ उर्मिला, तू जर मला भेटायला नाही आलीस ना, तर मी समजेन की तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे. आणि त्यानंतर मी जे स्वतःच करेन ना बरं वाईट, त्याला जबाबदार तू असशील उर्मिला, तू. शैलेश जिद्दीला पेटलाय, त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून मला गेलंच पाहिजे. हॅलो मम्मा, कशी आहेस तू? मी बरी आहे मम्मा. नाही अग, काय नाही, आय एम फाईन, आय एम फाईन ॲब्सोल्युटली. मम्मा एक सेकंड. हा मम्मा बोल. नाही नाही ग, मी खरंच बरी आहे मम्मा. नाही त्याच्यावर त्या कोणी मला काही बोलत नाही असं का वाटलं तुला? अग इनफॅक्ट सगळे इतके कोऑपरेटिव्ह आहे तिथे, मला जाणूनच देत नाही इतके असं काही झालंय. मम्मा तर इतक्या सांभाळून घेतात मला. इनफॅक्ट मम्मा बोलल्या पण मला की तू काही काळजी करू नको. नाही सॉरी, तुम्ही म्हणतात मला. आशू तुम्ही काही काळजी करू नका, हा तुम्ही विसरून जा सगळं. तुमच्यासाठी एक नवीन ऑफिस टाकतो, करिअर सुरू करा असं म्हणाला. इनफॅक्ट वेडी आहेस का तू? मला इथे कसलाच त्रास नाही. यू टेक केअर मम्मा, जस्ट 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 डोंट वरी अबाउट मम्मा. मला मम्मा हाक मारतायत, हा मी तुला नंतर फोन करते. या यू टेक केअर. काय नाही रे, नथिंग. मामा काही बोलल्या? चल काहीतरी. तू खोटं बोलतेस ऐश, तू तुझ्या मामाशी फोनवर खोटं बोलत होतीस. अभी मला तुला छोट्या छोट्या गोष्टी सांगून डिस्टर्ब नाही करायचंय. बट यू नो व्हाट, हल्ली मम्मा अभीचं खूप कौतुक करता. करू दे ना ऐश. नाही करू देत, माझी काहीच हरकत नाहीये. करू दे, मला सुद्धा अभी आवडते. बट त्या मला ह्युमिलिएट करतात अभियारे, सगळ्यांच्या समोर त्या मला ह्युमिलिएट करतात. मला कसं वाटत असेल? शी जस्ट लुक्स थ्रू मी. कधी प्रेमाने बोलायला गेलं तर बोलतच नाहीत माझ्याशी, सारखे घालून पाडून बोलत असतात. काल तर त्या एका ज्वेलरीच्या एक्झिबिशनला गेल्या होत्या आणि एकच सेट आणला ज्वेलरीचा, आणि तो सुद्धा माझ्या डोळ्यासमोर अविला दिला. अविला सांगितलं हा सेट मी तुमच्यासाठी आणलाय, तुम्हाला छान दिसेल म्हणून.
माझ्यासाठी काहीच नाही आणलं रे. तू सांग माझी काय चूक आहे, तू मला सांग ना. मी माझी चूक आहे का रे की मला मुलं होत नाही? मला वाईट वाटत नाहीये का? मी हा ऍक्सिडेंट स्वतः करून घेतलाय. मला आनंद होतो का तुला त्रास द्यायला असं तुला वाटत? मला नाही आनंद होत रे, मला मुलं होत नाहीये. त्याला त्याचं खूप दुःख आहे, कोणी का नाही सांगत त्यांना? मी पण प्रयत्न करते सगळं विसरायचा. मला हेल्पच नाही करत आहे, इनफॅक्ट आणखीन त्रास होतोय त्याच्यामुळे. त्यांच्या विषयी मला काही सांगायचं नाही असं तुला, पण त्यांनी माझी मदत केली पाहिजे की नाही सगळं विसरायला? त्यांच्या सुनेला मूल होणार नाहीये कधीच. आता माझ्या गर्भाशयाला धक्का लागला ही काय माझी चूक आहे? तू मला सांग ना माझी चूक आहे ही? मी माझ्या प्रयत्न परत प्रयत्न करते की नाही तू मला सांग. तू पण मला हेल्प करतोस की नाही सगळं विसरायला? साधी गोष्ट आहे का? मी पण माणूस आहे रे, पण वाईट वाटत कि नाही? एक तर एवढी मोठी गोष्ट झाली आणि ती पण एक आई आहे ना, ती पण एक बाई आहे, मग तिला कळायला नको का असं मला वाईट वाटणार? कधी कधी मला काय वाटत माहितीये, जो ऍक्सिडेंट झाला ना त्याच्यात मी मरायलाच पाहिजे होती. म्हणजे हे मला सगळं सहनच नाही करत. बोला. तुम्ही ऐशी अशा का वागताय? मी विचारलो तुम्ही ऐशी अशा का वागताय मामा? आम्हाला जाब विचारणे इतके मोठे झालेले नाही आहात तुम्ही अजून. तुम्ही मोठ्या आहात ना मामा, तरीही तुम्ही अशा वागताय? जाणून बुजून ऐश आणि अवी मध्ये असा भेदभाव का करताय मामा? कुणी सांगितलं तुम्हाला? आम्हाला तसं काही वाटत नाहीये. तुमच्या मनात काय चाललंय कुणी सांगायची गरज नाहीये, तुमच्या वागणुकीवरून कळतच आहे. ऍश बद्दल कळल्यापासून तुम्ही सारखं तिला निग्लेक्ट करताय, याचा तिला किती त्रास होतो याची कल्पना आहे तुम्हाला? या ऍक्सिडेंटमुळे तिला मूल होऊ शकत नाही हा तिचा दोष आहे. अर्थातच दोष त्यांच्यात निर्माण झालाय, तुमच्यात नाही. आम्हाला तुमच्याशी नाहीतरी काही बोलायचंच होत. काय ठरवलेत तुम्ही? कशाबद्दल? नाही आता तुमचं वय काय? 26. पुढचं सगळं आयुष्य जायचंय. पुढचं सगळं आयुष्य तुम्ही असंच घालवणार आहात अश्विनी बरोबर? म्हणजे? नाही म्हणजे आम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही जरा विचार करावा. या ग्राउंडवर तुम्हाला डिवोर्स मिळू शकतो. मामा काय बोलताय तुम्ही? हे आम्ही खूप प्रॅक्टिकल बोलतोय अभिषेक. तुम्ही प्रॅक्टिकल नाही बाबा तुम्ही. बोला बोला, का थांबलात? मामा अभि आणि अशोचं लग्न फक्त 2 महिने झाले आणि तुम्ही डिवोर्सची भाषा करता? आम्हाला अभिषेकची काळजी वाटते अवंतिका. आता सगळं ठीक आहे, पण पुढे जाऊन त्यांना उणीव जाणवली तर? खरंच माझी काळजी वाटत असेल ना मामा, तर यापुढे ऐशी असं वागू नका.
मैत्रीसाठी तरी तुम्ही अवंतिका, खरं म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणीला समजवायला पाहिजे. त्यांना म्हणावं मोठ्या घरच्या सुना प्रत्येक लहान सहान गोष्ट जाऊन नवऱ्याला सांगत नसतात आणि त्यांच्याकडनं तुमच्यासारखा समंजसपणा आम्ही एक्सपेक्ट करतोय. तसं जर झालं नाही ना तर थिंग्स आर गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. रुक्मिणी कॉफी आण.